नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरुवारी ही पिठोरी अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्याला आपल्याला दही भाताचा हा उपाय करायचा आहे बघा हा दही भाताचा उपाय खूप पॉवरफुल आणि शक्तिशाली आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे तर अमावस्या ही चौदा तारखेला आलेली आहे आणि गुरुवारी ही अमावस्या आहे आणि त्याचबरोबर पंधरा तारखेला देखील अमावस्या आहे तर आपल्याला चौदा तारखेच्या अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यावेळी आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कटकटी होत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरनं मोठे मोठे वाद होत असतील किंवा कामामध्ये यश मिळत नसेल प्रगती थांबली असेल किंवा मग जर का एखाद्या व्यक्तीचा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि मृत्यू पश्चात त्याच्या क्रिया कर्म योग्य पद्धतीनं न झाल्यास कुटुंबियांना पितृदोष लागतो आणि पितृदोषामुळे प्रगती थांबते कामात यश मिळत नाही तर यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय करायचे असतात दही भात म्हणजे बघा शितळाई आणि शितळाई म्हणजेच शांत करणे तर दही भाताच्या उपायाने तापट झालेली जी पित्र असतात किंवा नकारात्मक ऊर्जा असते ती शांत कर शांत होत असते यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी दही भाताचा हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा प्रत्येक अमावस्येला या अमावस्या तर त्या अमावस्येला तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात याचबरोबर सर्व पित्री अमावस्या दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या अशा अमावस्येला देखील हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तुम्ही हा उपाय जर का प्रत्येक अमावस्याला केला तर तुम्हाला बघा याने नक्कीच फरक पडलेला दिसेल आता पितृदोष म्हणजे काय किंवा इडा पिडा किंवा पितृपिडा म्हणजे काय जर आपल्या घरात अचानक कोणाचा मृत्यू झाला असेल तर किंवा मग अतृप्त पितृ असेल किंवा अतृप्त आत्मे असेल तर त्यांच्या इच्छा या पूर्ण झालेल्या नसतील आणि त्यांच्या घरातील वारसाने काहीही केले नाही तर तेही आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात म्हणजे बघा जर का तुमच्या घरात कोणी मृत व्यक्ती गेलेले असतील अचानक गेलेले असतील कमी वयात गेलेले असतील किंवा त्यांच्या कुठल्या इच्छा ह्या अपूर्ण राहिल्या असतील आणि जर का वारसदाराने त्यां पितुरांना शांत शांत करण्यासाठी कुठले उपाय केले नाही किंवा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखविले नाही किंवा काही तिथींना त्यांच्यासाठी नैवेद्य दिवा लावला नाही तर हे पितर आपल्याला त्रास देत असतात आणि बघा याचबरोबर आपण जेव्हा बाहेर जातो एखाद्या नको त्या ठिकाणी जातो किंवा उखरेड्यावर जातो किंवा एखादी जागा चांगली नसेल त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा भागा तिथे असलेल्या वाईट शक्ती नि निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्याबरोबर आपल्या घरी येत असतात आणि ह्या जर का आपल्याबरोबर आपल्या घरी एकदा आल्या तर तुम्ही कितीही काही केलं कितीही काही उपाय केले तरी त्या आपल्या घरातनं काढता पाय घेत नसतात तर यासाठी सुद्धा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ह्या दही भाताचा उपाय करायचा आहे काही वेळेला आपण नको त्या ठिकाणी जातो वाईट जागेवर जातो आणि एखाद्याशी बोलत असतो किंवा फोनवर बोलत असतो तेव्हा आपण म्हणतो चला मग भेटूया चला या परत तुम्ही चला या घरी जेव्हा आपण हा चला शब्द वापरतो तेव्हा तिथे असलेल्या ह्या निगेटिव्ह अतृप्त आत्मे अतृप्त शक्ती ह्या आपल्याबरोबर आपल्या घरी येत असतात आणि ह्या आपल्याला नंतर ह्या त्रास द्यायला सुरुवात करतात जर का यांच्यासाठी आपण काहीही उपाय केले नाही काहीही तोड काढले नाही तर ह्या शक्ती आपल्याला ह्या त्रास द्यायला चालू करतात हळूहळू आपल्या घरामध्ये भांडणे व्हायला लागतात बघा अमावस्या असू द्या शनिवार असू द्या सोमवारी असू द्या आपल्या घरात छोटे छोटे वाद व्हायला चालू होतात पौर्णिमा असू द्या बघा आपल्या घरात जर का भांडणे होत असतील वाद होत असतील तर हे याच कारणांमुळे होत असते त्याचबरोबर एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल अमावस्या आली ती आजारी पडत असेल मुलं जर का सारखी किरकिर करत असतील तुम्ही काही करा तर ते मुलं ऐकत नसतील चिडचिड करत असतील काही कारण नसतं तरी किरकिर करत असतील तर बघा हे म्हणजे ह्या अतृप्त शक्ती किंवा ह्या वाईट शक्तींचेच परिणाम असतात तर ह्या वाईट शक्तींना ह्या अतृप्त आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा उपाय हा या दिवशी करायचा आहे उपाय अगदी छोटा आणि साधा आहे कोणीही करू शकतं जास्त खर्च यायला लागत नाही तर हा उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करा माझी जर का व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि याचबरोबर बघा कोणी इडा पिडा घरामध्ये पाठवली असेल ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसेल किंवा जी लोक आपल्यावर जळत असतील किंवा ज्यांना आपलं काहीही चांगलं होऊ द्यायचं नसेल असे लोकसुद्धा अगदी आपल्या घरातले लोक असू द्या किंवा आपल्या समोरचे लोक असू द्या ते आपल्या आपल्या घराला बर्बाद करून टाकतात आणि आपल्या घराला बर्बाद करण्यासाठी ते एखाद्या मांत्रिक बाबाचा सहारा घेऊन ते या गोष्टीसुद्धा करत असतात तर या सर्व नकारात्मक गोष्टी ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला आणि पूर्वजांसाठी सांगितलेला हा सुंदर उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे उपाय काय आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला दोन ते ती तीन चमचे भात हा शिजवायचा आहे बघा पांढरा भात तुम्हाला शिजवायचा आहे तुम्ही जेवणासाठी जो भात करता तो भात तुम्हाला घ्यायचा नाही तर तुम्हाला यासाठी थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे या भातावर तुम्हाला थोडं दही टाकायचं आहे अगदी एक ते दोन चमचे तुम्हाला दही या भातावर टाकायचं आहे आता हे बघा तुम्ही एका कागदावर किंवा पुठ्ठ्यावर घेऊ शकतात आणि यानंतर तुम्हाला हा दहीभात तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचा आहे चारही भिंतींना तुम्हाला याचा स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर जर का तुमच्या घरात एखादी खूप आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून तुम्हाला तिच्यावरून तुम्हाला हा भात हा दहीभात सात वेळा उतरवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला तुमचं जर का घर पत्र्याचं असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या पत्र्यावर ठेवायचं आहे तुमचं जर का घराच्यावरती स्लॅब असेल तर तुम्हाला त्या स्लॅबवर हा भात ठेवायचा आहे तुमच्या जर का घराच्या बाहेर मोठी जागा असेल मोठं एखादं झाड असेल तिथे तुम्ही हा दही भात ठेवू शकतात किंवा मग घराच्या बाहेर एखादी भिंत असेल तर तिथे तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे तुम्ही जर का तुमच्या शेतात राहत असाल तर तुम्ही हा दही भात तुमच्या शेतामध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि हे करत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय नम असं अकरा वेळा म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांची क्षमा प्रार्थना मागायची आहे जर का आमच्याकडनं तुमचं काही करायचं राहिलं असेल एखाद्या वेळेस आमच्याकडनं तुमची सेवा झाली नसेल तर त्याबद्दल तुमची मी क्षमा मागते आणि इथून पुढे तुमचं सर्व मी नित्यनियमाने असलेल्या वेळेत किंवा जेव्हा तुमचं काही असेल तेव्हा मी तुमचं करत जाईन आणि तुम्हाला असं म्हणून त्यांची क्षमा मागायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर का पितृदोष असेल कुठला त्रास पितरांचा सांगितलेला असेल तर बघा तुम्ही त्यांना आमच्यावर सदा तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या असं तुम्हाला त्यांना सांगून त्यांच्याकडनं कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे याचबरोबर जर का तुमच्या घरात काही वाईट शक्ती असेल वाईट ऊर्जा असेल वाईट गोष्टी होत असेल तर तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या घरातली इडापिढाही निघून जाऊ दे ज्याही काही वाईट शक्ती आहे भूत प्रेत आत्मा ह्या काही गोष्टी असेल त्या माझ्या घरातनं कायमचं निघून जाऊ दे असं म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे बघा हे उपाय हे उपाय कोणी सांगितलेले नाही तर हे उपाय आपल्या स्वतः पूर्वजांनी सांगितलेले उपाय आहे काही गोष्टी अशा असतात की कितीही डॉक्टरांचा तुम्ही उपचार केला तर त्याने फरक पडत नाही त्यासाठी तुम्हाला हे असे उपाय करावे लागतात हे पूर्वजांनी सांगितलेले उपाय आहे आणि हे उपाय खात्रीशीर आहे सर्वच गोष्टी डॉक्टर डॉक्टरांमुळे शक्य होत नाही तर काही गोष्टी अशा पण असतात की त्यावर सुद्धा आपल्याला हा विश्वास ठेवावा लागतो आणि त्यासाठी हे असे उपाय आपल्याला ह्या पौर्णिमेला अमावस्येला हे करावे लागतात व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ